की आपल्या अंगावर काटा येतो आणि आपल्यापैकी बऱ्याच जणी झाडू चप्पल काय दिसेल ते घेऊन मारायला धावतात किंवा बऱ्याच जणी त्यांना बघून पळूनही जातात आणि मग अशा वेळेस आपण काय करतो मग नंतर घरामध्ये पेस्ट कंट्रोल करून घेतो किंवा महागड्या कीटकनाशकांचा वापर करतो आणि या सगळ्या कीटकनाशकांचा प्रभाव थोडासा कमी झाला की हे झुरळ पाली आपल्याला पुन्हा दिसायला लागतात मग अशा महागड्या कीटकनाशकांवरती वारंवार पैसे घालवण्यापेक्षा घरगुती उपाय केलेले कधी पण चांगले मग आता घरगुती उपाय करायचे म्हणजे काय करायचं तर पहिल्यांदा झुरळ पाली यांचं मूळ शोधून काढायचं म्हणजे पहा आपल्या घरामध्ये जिथे घाणीचं साम्राज्य असतं ना तिथेच या झुरळ पाली फिरकतात मग त्यासाठी पहिलं आपलं घर आणि आपल्या घरामधलं किचन हे जास्त स्वच्छ असायलाच हवं रोज सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर अगदी साबणाने भरपूर खळखळून पाण्याने आपला किचन ओटा गॅस व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा तिथे आपल्या भाजीचा किंवा कोणत्याही पदार्थाचा वास राहिला नाही पाहिजे अशा पद्धतीने ते स्वच्छ व्हायला हवं आपल्या किचनच्या बेसिनच्या आजूबाजूला तर खूप सारी झुरळं फिरत असतात कारण की तिथूनच आपलं जास्त खरकट जात असत तर त्यामुळे ते सुद्धा साबणाने व्यवस्थित स्वच्छ करून घासून घ्यायचं आणि ही सगळी स्वच्छता झाल्यानंतर दिवसात न एकदा किंवा दोन दिवसात न एकदा आपल्या किचन ओट्यावरती हा स्प्रे मारून ठेवायचा आहे आता या स्प्रे मध्ये मी थोडस पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये डेटॉल किंवा फिनाईल तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही याच्यामध्ये मिक्स करा आणि फक्त हा स्प्रे या किचन ओट्यावरती किंवा गॅसच्या खालून जिथून जिथून झुरळ येण्याची शक्यता आहे किंवा झुरळ जाऊन बसण्याची जिथे शक्यता आहे अशा ठिकाणी आपण हा स्प्रे मारायचा आहे बेसिन मध्ये सुद्धा हा स्प्रे मारून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की या वासामुळे आपल्या किचन ओट्यावरती झुरळ फिरकणार नाहीत भिंतीवर चढून बाहेरून झुरळ पाली खिडकी मार्गे आपल्या घरात येतात तर त्यासाठी खिडकीवर सुद्धा हा स्प्रे मारून ठेवायचा खरकटी भांडी घरामध्ये अजिबात ठेवायची नाहीत सकाळची सकाळी आणि रात्रीची रात्री भांडी घासून टाकायची आणि ही भांडी जर तुम्ही किचन मध्ये घासत असाल तर तो स्प्रे आपलं सगळं काम झाल्यानंतर मारायचा आहे म्हणजे त्याचा प्रभाव राहतो आणि आता ज्यांच्या घरात झुरळ किंवा पाली जास्त झाले असतील त्यांनी दिवसात न एकदा ही पुसायची आणि नुसत्या पाण्याने न पुसता त्याच्यामध्ये डेटॉल किंवा फिनाईल काहीतरी टाकायचंच म्हणजे त्याचा सुद्धा वास दिवसभर घरामध्ये राहतो अन्न असो फळं असो कोणताही पदार्थ उघडा ठेवायचा नाही कारण ती लगेच आजूबाजूला झुरळ फिरकतात त्या पद्धतीने जरासा जरी कचरा घरामध्ये असेल तरी सुद्धा तो लगेचच बाहेर टाकायचा कचरा घरात ठेवायचा नाही बऱ्याच जणींना अनुभव असेल की आपल्या मध्ये सुद्धा झुरळ मुंग्या जाऊ शकतात तर त्यामुळे मध्ये देखील कोणताही पदार्थ उघडा ठेवायचा नाही सर्व पदार्थ झाकूनच ठेवायचे घराबरोबर आपलं अंगणही स्वच्छ असायलाच हवं आता हे झालंय सगळी स्वच्छता करण्यासंबंधीच पण एवढं करून सुद्धा जर घरामध्ये थोडीफार झुरळ किंवा पाली दिसतच असतील तर त्यासाठी सुद्धा एकापेक्षा एक प्रभावी उपाय आपल्याकडे आहेत तेच मी आता काही त्याच्यापैकी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता पाली जर आपल्या घरामध्ये जास्त झाल्या असतील तर कांदा डेटॉल ही अगदी स्वस्त पण प्रभावी औषध आहेत मग आता ते कसे वापरायचे तर आता इथे आपल्याला काय करायचंय एक कांदा मोठ्या मोठ्या पाकळ्यांमध्ये असा चिरून घ्यायचा आहे आणि त्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या वेगळ्या करायच्या आहेत यानंतर एक सुई दोरा घ्यायचा आहे आणि सुईच्या साह्याने दोऱ्यामध्ये आपल्याला या कांद्याच्या पाकळ्या ओवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं एक 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 पाकळी ओवायची आणि यामध्ये तुम्ही जरी लसूण जरी घातला ना तरी सुद्धा चालेल पण कांदा सुद्धा पुरेसा होतो आणि कांदा तुमचा जेवढा तिखट असेल ना तेवढा त्याचा प्रभाव जास्त पडतो तर बघा अशा पद्धतीने एक माळ आपल्याला कांद्याची तयार करून घ्यायची आहे आता पाल ही भिंतीवर फिरते त्यामुळे अशा पद्धतीने केलेल्या दोन तीन माळा या आपल्या घरामध्ये खुंटीला किंवा खिळा असेल तर त्याला अशी अडकवून ठेवायचं म्हणजे काय होईल की या भिंतीवरती आजूबाजूला या कांद्याचा वास पसरतो आणि या वासामुळे आपल्या पाली घरामध्ये येत नाहीत आणि याच तयार केलेल्या माळेवरती तुम्ही जर थोडासा डेटॉल जरी स्प्रे केला ना तरी सुद्धा त्याचा इफेक्ट आणखी जास्त येईल तर पहा तुम्ही सुद्धा असा प्रयोग तुमच्या घरामध्ये करून पहा आणि झुरळांचा किंवा पालींचा प्रभाव कमी झाला की नाही हे कॉमेंट करायला मला अजिबात विसरू नका आता आपल्या किचन मधले झुरळ आणि मुंग्या घालवण्यासाठी आपण अजून एक प्रभावी उपाय करणार आहोत तर यासाठी इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाऊण वाटी मी बोरिक ऍसिड पावडर मिक्स करणार आहे बोरिक ऍसिड पावडर मुळे झुरळ लगेचच मरतात बरं का तर आता ही, ही पावडर मी याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि ह्या दोन्ही म्हणजे गव्हाचं पीठ आणि ही बोरिक ऍसिड पावडर मी भिजवणार आहे ती म्हणजे दुधात दूध थोडस गोडसर असतं त्याच्यामुळे झुरळ आणि मुंग्या ह्या लगेच अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे तर आता हे भिजवायचे थोडस आपला कणकेसारखा गोळा मळून मल, घ्यायचाय आणि त्याचे छोटे छोटे असे बॉल करायचे आणि हे बॉल आता आपली झुरळ आणि मुंग्या घालवणार आहेत आपल्या किचन ट्रॉलीमध्ये झुरळ किंवा मुंग्या झाले की ते अजिबात हटत नाहीत आणि त्यासाठी आपल्याला हे बॉल इथे उपयोगी पडणार आहेत तर आपल्या प्रत्येक ट्रॉलीमध्ये किंवा कॅबिनेटमध्ये असे एक एक दोन दोन बॉल आपण या ट्रॉलीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत म्हणजे काय होईल झुरळ किंवा मुंग्या त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील ते खातील आणि मरून जातील आणि हे ठेवल्यानंतर आठवड्याभरातच आपली ट्रॉली स्वच्छ व्हायला हवी तर मैत्रिणी अत्यंत सोप्या अशा या उपायांनी झुरळ मुंग्या किंवा पाली आपल्यापासून कोस दूर राहणार आहेत नक्की ट्राय करून पहा तर बऱ्याच जणींना असा प्रश्नही पडला असेल की हे घर कोणतं आहे तर आपले जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीही असेल की हे माझ्या सासरचं घर आहे आणि या सुट्टीसाठी मधून अधून आम्ही असं गावाकडच्या घरी जातच असतो वरचेवर आणि गाव म्हटलं की तिथे थोडंसं झुरळ पाली किंवा मुंग्या यांची संख्या जास्त असते आणि त्यामुळे आमच्या गावाकडच्या घरी आम्ही अशा प्रकारचे उपाययोजना करतच असतो आणि तेच मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या पुढेच मी गावाकडचा एक छोटासा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तो देखील शेवटपर्यंत पहा भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बायकडे दिवसाची सुरुवातच होते मुळी चूल पेटू गरमागरम छान चुलीवरचं पाणी अंघोळीला घ्यायचं हे सगळं पाणी वगैरे तापवत असताना पक्ष्यांचा येणारा किलबिलाट आवाज अगदी छान मन प्रसन्न होत प्रसन्न सकाळ असते आवरून पुन्हा लगेच आपल्या ग्रामदेवतेच्या दर्शनाला जायचं दर्शन झालं की रानातून न चुकता मस्त असा फेरफटका मारायचा रानमेवा जो असतो तो गोळा करायचा तिथल्या तिथे खायचा दारात अगणात जे काही फळं असतात ती काढायची जसं आम्ही नारळ काढले आणि ओल्या नाळाची छान भाजी करून खाल्ली ही सगळी कामं असतातच म्हणजे आपण जी शहराकडे करतो तीही इकडे करतोच पण थोडीशी पद्धत वेगळी मस्त अंगणात कपडे धुवायची भांडी घासायची नदी असेल तर नदीवर जाऊन कपडे धुवायची याची मजा काही वेगळीच मस्त ताजी ताजी फळ झाडावरून काढायची तिथेच कापायची आणि तिथेच खायची ही सगळी मजा फक्त गावाकडे आहे बरं का आणि यासाठी गावाकडे आपलं एकतरी घर हवंच